तर हे स्पेशल हे बघण्यासाठी ना मी खूप एक्साइटेड होते, कारण की हे जे कपडे मला मी घेतले ना आता हे व्हिडिओ कॉल करून आमचं मेजरमेंट्स दिले आणि नंतर मग हे बनवून घेतले. तर आपलं दिवाळीचं कुरिअर आलेलं आहे बघा, आणि तर रिसीव्ह झालेलं आहे आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. चला बघूया काय काय आहे त्यामध्ये. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आपलं दिवाळीचं पॅकेज आलेलं आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत त्याला ओपन करण्यासाठी. आणि आता मरुला सांगेल मी ओपन करायला. आता डिलिव्हर झालेलं आहे हे. आणि जसं आम्ही नेहमी सांगतो की आपलं जे पॅकेज असतं हे जर्मनीवरनं येतं, इंडियावरून जर्मनी आणि जर्मनीवर लक्झमबर्ग. पण ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे खर्च किती लागला, किती वजन होतो, किती दिवस लागतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर मेन गोष्टी म्हणजे ज्या बॉक्स आहे ते ओपन करूया आणि बघूया वस्तू कशा आहेत. पटापट आपण ओपन आपण बघूया आता. तर बॉक्स तर ओपन झालेला आहे आणि मी कोमल वेळ देतो आणि ती जास्त एक्साइटेड आहे. तर काय काय सामान आहे आपण बघूया. यस, तर ह्यावेळी थोडं मिक्स आहे म्हणजे माझे काही कपडे आहेत आणि कोमलचे काही कपडे आहेत, त्या घरातल्या वस्तू आहेत ना. तर यामध्ये रांगोळी आहे आणि माझ्याकडे व्हाईट कलरची रांगोळी होती तर मग मी फक्त कलर सांगितले होते. हे बघा, आणि आता दिवाळी आहे तर मग रांगोळी तर पाहिजेलच ना. कोणकोणते कलर त्याच्यामध्ये? सगळे ग्रीन कलर आहे, ब्ल्यू आहे, परत हा डार्क ग्रीन आहे, ऑरेंज आहे आणि येलो आहे. म्हणजे सात कलर आहे. पहिले ठेवू त्या साईडला आणि त्यानंतर आहे बेडशीट. बेडशीट ओके. हा बेडशीट, ही बेडशीट आहे कारण की अशी बेडशीट इथे मिळत नाही. आपल्या इथले भारताच्या ज्या बेडशीट असतात ना इथे मिळत नाही, खूप कमी प्रमाणात मिळतात. हो, इथे बघू इथे दिसत नाही आम्हाला. आणि हा कलर मला छान वाटला होता म्हणून मग हा ऑर्डर केला ना. आणि त्यानंतर आहे इथे बॅग. बॅग आहे बरी आणि मल्टी कलर याच्यासाठी कारण की सगळ्या साड्यांना सूट होणार म्हणून. ओके तुझी ओके चालेल. आणि त्यानंतर ती मोठी आहे का? हा, तर हा माझा ड्रेस आहे. वाव किती भारी आहे ब्लाउज. हे वरचं टॉप आहे आणि हा कोकम कलर आहे ना. आणि हे तर हा थ्री पीस ड्रेस आहे. तर हे काय जॅकेट टाइप आहे का? जॅकेट आहे आणि त्याचे स्लीव्ह अशा आहे बघा. आणि हा स्कर्ट आहे. हा कलर नव्हता माझ्याकडे. छान छान आहे त्यानंतर. तर हा आहे माझा नाईट ड्रेस. आणि हा मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेला होता. आणि बघा व्हाइट कलर मला आवडला होता छान ना. डिझाईन पण मस्त भेटली होती. सॅटिनचा कपडा आहे. आणि हा कसा किती पण आहे ना, तुम्ही मशीन मध्ये जरी वॉश केलं तरी पण आहे ना मग खराब होत नाही. हो दे परी सॉफ्ट. आणि यामध्ये सुद्धा माझा ड्रेस आहे आणि हा नी पर्यंत आहे आणि हा लाईट स्काय ब्लू कलरचा आहे. खूप छान आहे. त्याची नेक इथपर्यंत आहे अशी पूर्ण आणि त्याचे स्लीव्ह पण असे छान वाटतो. पण मी अमेझॉन वरून ऑर्डर केलं होतं. आणि हा पण माझा ड्रेस आहे नी पर्यंत. हे बघा पण तू करी ना ड्रेस आहे. हा पण एक ड्रेस कॅज्युअल वेअर असतात ना ते. मम्माचे आणि या हे बांगड्या. हे बघ ना पूर्ण ओपन झालेले. खूप वेळा असं होतं की हे बॉक्सेस मधल्या वस्तू आहेत ना ते
आणि गणपतीला मी कुरिअर मागवलेलं होतं, तर ते खूप घाईघाई मध्ये मागवलं कारण की मला नऊवारी पाहिजे होती, माझा डान्स पण होता. तर त्यावेळेस ना आमचे ना सगळ्यांचे कपडे खूप कमी होते, फक्त नऊवारी होती आणि बाकीचे ना खाण्याचे पदार्थ आणि उन्हाळी पदार्थ होते, पण यावेळेस तुटलं. तेच दाखवणार होतो मी की बघा असं कुरिअर मध्ये असे बांगड्या वगैरे असले ना असे तुटून जातात. हे बघा सहा सात बघा नंतर मी व्यवस्थित ठेवेन. ठीक आहे, बॅग काउंट ओके. आणि इथे कुठे आहे जॅकेट आणि हा कुर्ता आहे. कुर्ते पण मी अमेझॉन वरून बघितलेले होते, पटकन दाखवते. काही अमेझॉन वरून काही आम्ही ऑनलाइन क्लोथिंग स्टोअर होते त्याच्यात ऑर्डर केले. हा म्हणून ब्लॅक कलरचा कुर्ता आहे, हा स्पेशली संक्रांतीसाठी ऑर्डर केलेला आहे. आणि म्हणून ब्लॅक कलरचा पर थांब. आणि हा पण एक जॅकेट, हे पण एक जॅकेट आहे ब्ल्यू कलरचा. येस, तर हे मला खूप आवडलं होतं, म्हणजे याची डिझाईन खूप छान आहे. तर ते मला असं वाटतं की हे मी दिवाळी किंवा मग येतात छान फेस्टिवल असं झाले. आणि हा पण एक कुर्ता आहे, तर हा इंडियालाच होता. हो हा, आणि हा मग इथे नव्हता मग हा मागवला ना. येस, तर हा पण एक कुर्ता आहे, तर छान आहे. आम्ही भरपूर कुर्ते आणि कुर्तीज आणि कपडे ऑर्डर केले आहेत माझे. आणि इथे हे परीसाठी मी बँगल्स मागवलेले, म्हणजे माझे होते ते दाखवले. हे परीचे आहे, हो बेलाचे पण आहे. बेलाचे पण आहे, बेलाचे परी ओपन नऊ बेल ओपन. तर हे ऍटलीस्ट काहीतरी सेफ आहे हो ना. ते काही हे पडले याच्यामध्ये पण तुटले हे साईडला ठेवते. आणि त्यानंतर हे मनोचे शर्ट आहे, व्हाईट कुर्ता आहे. आणि हे दोन शर्ट आहेत, नाही अजून शर्ट आहे, एक ब्लॅक एक चेकचा शर्ट आहे. आणि यावेळेस मनोजचे कपडे जास्त आहे, तर हे पण मला छान वाटले होते. तर मग घेऊन टाकू परी घालते मनोजचं जॅकेट, तर छान होते हे पण माझे. आणि हे परी बेलाचे फ्रॉक आहे. तर आता संक्रांतीसाठी ना माझ्याकडे ऑलरेडी ब्लॅक कलरची साडी आहे, तर मनोजकडे ब्लेस यू. तर मनोजचा कुर्ता आणि हे परी बेलाचे फ्रॉक्स आहे. वाह, हा परीचा आहे बघा. आणि हा बेलाचा, आणि हा बेलाचा, हा परी, हा मग मला दाखवते नाही बघा. हा बेलाचा छान छान. आणि हा बेल्ट आहे त्याचा. ओके, अशा अशा ओके नाईस. आणि हा तुझा बेल्ट ओके अशा. आणि त्यानंतर तर याच्यामध्ये पण परी बेलाचे फ्रॉक्स आहेत. हे जे फ्रॉक्स वगैरे असतात ना इथे जास्त मिळत नाही. हे परी तुझा आहे बघा. विंटर वेअरचे क्लोथ चांगले मिळतात आणि समरचे आपल्या इंडियावर खूप छान मिळतात. समर क्लोथ आहेत ना. आणि हे आहे आमच्या बेलाचे. टॉप किती भारी आहे बघा आमच्या बेलाचा. हा तुझे बघा, असे लावायचे आणि अशी पॅन घालायची. ओके, आणि त्यावर हे हेअरबँड आहे. वा, हेअरबँड आणि त्यामध्येच त्याच्यामध्ये वाटत हे मेन कपडे आहे ते याच्यामध्ये आहे. आणि हे तर त्यांनी व्यवस्थित ठेवलं वजन आहे. ऐक ओके, माझे कपडे आहे दाखवते अगोदर, हे जे राहिलेले ते दाखवते. तर यामध्ये सुद्धा परीबेलाचे फ्रॉक्स आहे. कारण की मोस्टली बघतो तर सिमिलर बघतो दोघांसाठी. कारण की मी आता तुम्हाला जो पर्पल कलरचा ड्रेस दाखवला ना, तर त्याला सिमिलर आहे. मी परीबेलासाठी असे घेतले. हे बघा हा स्कर्ट आहे आणि हा बेलाचा वरचा टॉप आहे. हे बेलाचे हे थांबवू आपण. अजून हा परी सुद्धा कसा बघा, हा पण सुद्धा आहे परी असा करायचा. ओके, आणि हा पण परीचा फ्रॉक आहे. हे बघा, वाव. आणि हा पण परीचाच आहे ना. परीचाच असं नको वाटतं. वा, किती छान आहे ना परीचा. आपण खूप छान आणि परी नेहमी ना तिला कपडे असं दिलं का, ती छान घडी घालून ठेवते. छान घडी घालून ठेवते, सगळं व्यवस्थित ठेवते. हो बाबा, व्हेरी गुड. ओके, आणि त्यानंतर हे माझे ब्लाउज आहे, पण मी मोठी साईज आली वाटतं. कारण की मी करताना सेम माझी जी साईज आहे त्याच्या मी ऑर्डर केली होती. ओके, मी चुकून पाहिजे का त्यांनी.
का माहिती नाही, बघू चेक करू। आणि हा ब्लॅक कलरचा, हा ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे, हो परीक्षा सेमच दिले, सेमच वाटते। आणि त्यानंतर आहे इथे सुद्धा एक बेडशीट आहे, कॉटन ची आहे ही आणि हे पिलो कवर्स आहे, बेडशीट आहे। आणि त्यानंतर मी अशीच एक नॉर्मल साडी मागवली, सिंपल साडी आहे अशी मागवलेली आहे मी, आणि कधी पण लागते ना आपल्याला नवीन साडी एखादी एक्स्ट्रा असावी। आणि त्यानंतर ती एक गोष्ट आहे जी स्पेशल मी बनवून घेतली, ती नंतर दाखवते। त्या अगोदर यामध्ये काय आहे, हा आहे पिटारा, जे म्हणजे जे मेन दिवाळीला आपण स्पेशल हे स्पेशल हे बघण्यासाठी ना मी खूप एक्सायटेड होते, कारण की हे जे कपडे मला मी घेतले ना, आता हे व्हिडिओ कॉल करून आमचं मेजरमेंट दिले आणि नंतर मग हे बनवून घेतले स्पेशली, खूप टाइम आपण स्पेंड केला, खूप टाइम दिलेला आहे आणि मला मनासारखं हवं होतं। आणि महत्वाचं म्हणजे आमचे चौघांचे सारखे आहेत ते, सांगू की काय हे। तर हे आमचे दिवाळीचे कपडे आहे आणि हा पर्पल कलर याच्यासाठी आणि वेलवेट याच्यासाठी, का आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे। आणि अगोदर मी तुम्हाला दाखवते, हा जो आहे ना हा फॅमिली कॉम्बो, म्हणजे आम्ही सर्वांचे कपडे आमचे सिमिलर स्टाईलचे बनवून घेतलेले आहेत। तर हे आम्ही स्टिच करून घेतलेले आहे, आम्ही जिथून स्टिच करून घेतले, जर तुम्हाला नंबर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल, कारण की याला मी ना ऑलमोस्ट एक महिना दिलेला आहे पूर्ण। आणि या गोष्टीने वेळ लागत असेल ना, तर हे आहे मनोजचं जॅकेट, एक जॅकेट माझं मनोजचं, अजून एक जॅकेट, असा जॅकेट आहे, तर तो पहिली रुमाल आहे त्याचा, ओके पॉकेटचा, ते असं दिलं वाटतं ते असं दिलं असं, तर तो काढून आपण लावला, तर छान आहे। आणि यामध्ये आहे बेलाचा, हा बेलाचा ब्लाउज आहे, अशी उभी राहतो, अशी उभी राहतो, दाखवते ना मी खाली, हे बघा हा बेलाचा ब्लाउज आहे। आणि त्यानंतर आहे ही बेलाची नऊवारी, तर दिवाळीला आम्ही नऊवारी घालणार आहोत आणि या स्पेशली तुम्हाला सायन स्टिच करून घेतलेला आहे। आणि मला हा कलर खूप आवडला होता आणि सध्या खूप फॅशन चालू आहे वेलवेटची नऊवारीची, तर मग मी म्हटलं चला आमच्या तिघीसाठी हे करतो, नंतर मग मला आयडिया आले, अरे मग मनोजला पण हे जॅकेट बनवून घेऊ, मग मी मनोजला विचारलं, मनोज म्हटलं ठीक आहे चालेल, मग मी मनोजसाठी पण स्टिच करून घेतलं। तर अशी सुंदर अशी बेलाची नऊवारी आणि त्यावरती आहे हा कमरपट्टा, पण हा कमरपट्टा मला असं वाटतं साईजने हा परीचा असेल, बेलाचा असेल आतमध्ये, म्हणून साईडला ठेवून दिलं वाटत। तर हा बेलाचा कमरपट्टा आहे बघा, आणि इतकं सुंदर दिसत आणि हा पदर आहे, आमची बेला मॅडम मस्त नऊवारी घालून एकदम निर्वेण ना, बे तू घालशील ना हे। आणि त्यानंतर हे बांधलं होतं बघा आमच्या परी मॅडमची, तर ही नऊवारी आहे परीची आणि पदर आहे एवढा मोठा, पदर खूपच मोठा आहे, हो छान आहे बघा, ही अशी नवारी आहे, असं समोर काठ येतील अशी, आणि खूप सुंदर खूप सुंदर दिसेल। आता हे परत व्यवस्थित ठेवते आणि इथे आहे परीचा कमर बेल्ट, थांबर या हे साईडला ठेव, आता खूप कपडे कपडे झाले तिथे हे परी तुझं। तर त्यानंतर आहे हा परीचा ब्लाऊज, हे बघा आणि हा ब्लाउज याच्यासाठी सेम अशा कलरचा जर ब्लाउज शिवला असता ना तर नऊवारी एवढी उठून नसती दिसली, म्हणून मग ग्रीन कलरचा आहे ना ब्लाउज शिवलेला आहे आणि त्याला गोल्डन कलरची पट्टी असल्यामुळे आणि ब्लाउज ना गोल्डन कलरचं वर्क असल्यामुळे एकदम छान दिसतं। आणि ही आहे माझी नऊवारी
आणि परीबेलाची ना असे फार परी नको ओपन नको करू तर परीबेलाच्या नवरीला असे सोनेरी म्हणजे गोल्डन कलरचे जे काट आहे ना पण माझ्या नवरीला ना मी स्पेशल आहे ना वेगळे काट लावलेले आहे ग्रीन कलरचे कारण की ब्लाउज माझा ग्रीन कलरचा आहे हे बघा टन टन तर इथे आहे माझा ब्लाउज हे बघा तर हा ब्लाउज आहे आणि याची जी काट आहे ना म्हणजे हा ही लेस आहे ना ग्रीन कलरची आहे आणि याला एकदम मॅच होते आणि इतकी सुंदर दिसेल ना आणि वर्क पण इतकं पूर्ण भरलेला आहे हा ब्लाउज आहे बघा छान आहे ना तू घे ओके तुला तुला बेलस दिसत माझं नको ती लटकन ही करे आणि यामध्ये आहे माझी नववारी आणि तुम्हाला मी सांगितलं लेस आहे ना मी ग्रीन कलरची लावली त्यामुळे माझा कमरपट्टा पण आहे ना असा ग्रीन कलरचा आहे आणि नववारी तुम्ही विचार करत असाल आता नववारी का बरं परत कारण की नववारी ना माझ्याकडे खूप जास्त नव्हती एक एकच आहे तर म्हटलं दोन असाव्या कारण की अजून बदलून खाता येणार साड्या तर खूप आहे माझ्याकडे मला असं वाटतं आता माझ्या साड्या माझ्याकडे साडे 25 ते 30 असतील त्याच्यापेक्षा पण जास्त पण हे नववारी नव्हती तर म्हटलं यावेळेस ना मस्त फॅमिली कॉम्बो होऊन जाऊ द्या स्पेशली दिवाळीसाठी तर हा माझा कमर बेल्ट आहे हे बघा असं मस्त तर छान दिसणार ना नववारीवर आणि ही आहे माझी स्पेशल नववारी हे बघा आणि खूप हेवी आहे मला असं वाटतं सगळ्यात जास्त वजन तर याचाच असेल आणि थँक गॉड याच्यामध्ये त्यांनी केलं हो ना आणि माझी नववारी मी तुम्हाला ओपन करून उभीच राहते मी अशी नववारी आणि पुढे असं काट येईल है ना आणि काट इतकं सुंदर दिसतोय ना हो छान दिसत एकदम आणि हा पदर पण एकदम मोठा आहे ना असा सॉरी अशी आहे नववारी अशी आहे नववारी तुम्हाला मोठी दाखवली मी आणि आणि हा पदर आहे आणि पदर इतका मोठा आहे ना हे बघा जेव्हा नववारी घालू ना तेव्हा फायनल लुक तुम्हाला दिसे ना हे बघा आणि सगळीकडे आता कपडे कपडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता प्लीज इग्नोर करा थोडं मेसी दिसत असेल कारण की कपडे पण भरपूर होते तर एक स्पेशल गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे तर ही नववारी मी जेव्हा स्टिच करायला दिली होती तर मला ना थोडी नथ ना हेवी पाहिजे होती तर ही स्पेशली जी नथ आहे ना मी ना बनवून घेतलेली आहे आणि याला ऑलमोस्ट मी 15 दिवस दिलेले आहे थांब एक मिनिट मला दाखवू दे बाबू तर ही नथ मी मनोजच्या नावाची बनवलेली आहे आणि जेव्हा मी इंस्टाग्रामवर जस बघत होते ना मला असं वेगळी नथ पाहिजे होती आता सध्या खूप वेगवेगळ्या आहे ना डिझाईनच्या नथ आहे पण मला आहे ना थोडी अजून वेगळी पाहिजे होती पण मला एक इंस्टाग्राम पेजवर ही नथ दिसली तर मग मी ही घेतली आणि त्याची प्राईस वगैरे मी तुम्हाला सांगेन त्यांनी मला 15 दिवस लावले ही नथ बनवायला तर तुम्हाला एकदम जाऊन दाखवते तर ही आहे मनोजच्या नावाची नथ हे बघा मनोजच्या नावाची नथ आणि इतकी सुंदर आहे ना आणि ही बघितल्यावर ना मला खूप आवडली होती मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलं ही ही नथ मिळाली मला 1850 रुपयाला आणि मग त्यांनी मला मी ॲड्रेस वगैरे दिला मग त्यांनी पाठवली व्यवस्थित बसावं लागेल हे बघा पण आहे ना अशी घातल्यावर ना अशी दिसेल कारण की ना नववारी थोडी हेवी आहे तर मग नथ पण थोडी हेवी पाहिजे होती थोडी मोठी पाहिजे होती तर ही नथ मी जिथून घेतलेली आहे ना त्या पेजचं पण जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर त्याचं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन टाकणार आणि ही 1850 रुपयाला मी घेतलेली आहे आणि ही या ज्या नववारी मी जिथून स्टिच करून घेतलेल्या आहे ना तर त्याची प्रत्येकाची ना प्राईस वेगवेगळी आहे जर आहे ना माझी ना थोडी हेवी बॉर्डर आहे नववारीची म्हणून थोडी कॉस्ट जास्त आहे परीबेलाची लेस आणि ते थोड्या वेगळ्या लावल्या म्हणून त्याची कॉस्ट वेगळी आहे आणि मनोजचं जॅकेट आहे ना तर ते असं प्लेन आहे त्याच्यामध्ये जास्त असं काही एक्स्ट्रा काम केलेलं नाही आहे म्हणून मग मनोजच्या जॅकेटची कॉस्ट वेगळी आहे तर मग तुम्हाला जर अशा नववारी स्टिच करून घ्यायच्या असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता सामान व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवायचं आहे तर येस तर मग आता भरपूर जण हा प्रश्न पडला असेल की आम्ही हे मागवलं आहे तर कोणाकडनं मागवलं किती खर्च लागला आणि किती दिवस लागले तर फर्स्ट क्वेश्चन की कोणाकडनं मागवलं तर आम्ही DPD कुरियर्स आहे त्यांच्याकडनं मागवलं आहे खर्च जो असतो म्हणजे हे पर KG वर तुमचं चार्जेस असतात जेवढं जास्त वाढेल तेवढं एका पर KG चा जो चार्ज असतो तो कमी कमी होतो हे टोटल जे होतं याचं 12 KG होतं तर 12 KG ला आम्हाला जवळपास काहीतरी 8000 रुपये लागले तर काहीतरी 700 काहीतरी होते चार्जेस पर KG त्याच्यामध्येच तुमचं कस्टम पण इन्क्लूड होतं
आणि हे कस्टम मध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे हे थोडं थोडं ओपन करतात त्यामुळे मला थोडं थोडं ते डॅमेज झालं आणि रांगोळीचे कलर पण होते त्यामध्ये. आणि याला किती दिवस लागतात यायला? तर जर्मनीला येण्यासाठी याला 5 ते 6 दिवस लागतात वर्किंग डेज, आणि जर्मनीवरून लक्झमबर्गला येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. तर मग टोटल जे आहे इंडिया टू लक्झमबर्ग त्याला 7 ते 8 दिवस लागतात यायला लक्झमबर्ग पर्यंत. तर आय होप तुम्हाला हे दिवाळीचे जे कपडे आम्ही मागवलेले आहेत हे तुम्हाला आवडले असेल. आणि ही स्पेशल जी नववारी आहे आमच्या तिघींची आणि मनोजचं सेम तसं जॅकेट आहे ते दिवाळीचे कपडे पण तुम्हाला आवडले असेल. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.